नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर बा पाठिंबाच्या व्हिडिओमधून आपण जुलै 2013 पेपर दुसरा याच्यामधील मराठी या भाषेमधील भाग एकचे जे काय अध्यापनशास्त्र आणि शिक्षणशास्त्राविषयीचे जे काय प्रश्न आहेत ते पाहिलेले होते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच प्रश्नपत्रिकेमधील भाग 2 मधील जे काय प्रश्न आहेत ते पाहणार आहोत। तर बा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की आमची जी काही लँग्वेज आहे ती मराठी आम्ही दुसऱ्यांदा निवडलेली आहे किंवा पहिली निवडली आहे, तर कोणते प्रश्न सोडवायचे। तर पहा, जर तुम्ही भाषा 1 मध्ये ही जर मराठी तुम्ही निवडलेली असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 91 ते 120 सोडवायचे आहेत। आणि त्याच्यानंतर पहा, जर तुम्ही भाषा 2 ही मराठी निवडलेली असेल तर त्यांनी भाग 5 सोडवायचा आहे। भाग 5 जे मराठीचे प्रश्न असतील ते प्रश्न 121 ते 150 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर पहा, पेपर सोडवत असताना ही कोणतीही गफलत होऊ द्यायची नाही, कारण पहिल्या ठिकाणी जी तुम्ही पहिली भाषा आणि दुसरी भाषा निवडलेली आहे तर त्याच क्रमाने तुम्ही ते भाषेचे प्रश्न सोडवायचे आहेत। तशासुद्धा या ठिकाणच्या काय सूचना आहेत ते देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, कमेंट बॉक्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते, त्याच्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। तर पहिल्या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया। तर पहा, प्रश्न पहिला आहे 136 नंबरचा, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो। दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवणकृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे, शिक्षकाने नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगताना मधून मधून थांबणे, विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे, विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे। तर पहा, विद्यार्थ्याच्या श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे तर त्यासाठी एक प्राथमिक शिक्षक यापैकी कोणती गोष्ट करेल। तर पहा, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, आणि शेवटी 15 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत हे या ठिकाणी पहा कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर पहा, एक शिक्षक श्रवण कौशल्याच्या विकासासाठी दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवणकृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करेल। तर पहा, श्रवणकृतींचा एक नित्याचा घटक म्हणून दररोजच्या वेळापत्रकामध्ये समावेश करावा लागेल आणि त्याच्यामुळे श्रवण कौशल्याचा विकास होणार आहे, कारण पहा श्रवण कौशल्याच्या विकासासाठी रोजच्या रोज त्या गोष्टी होणं, त्या कृती वारंवार होणं खूप आवश्यक आहे। पुढचा प्रश्न आहे, पहा, एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत, त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून ती अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील शब्द अवयवांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही करते। तिच्या या पद्धतीचा रोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावर आहे। लय, भाषा वापरशास्त्र, ध्वनीशास्त्राबद्दलची जागरूकता, वाक्य व्यवस्था। एका वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या भाषेतील विद्यार्थी आहेत आणि त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील शब्दावयांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही केली जाते। तर पहा, अशी जी काही पद्धत आहे तर त्या पद्धतीचा रोग हा ध्वनीशास्त्राबद्दलची सजगता या कौशल्यावर आधारित असते। म्हणजे पहा, ध्वनीशास्त्राबद्दलचे म्हणजे पहा, या ठिकाणी आपण जे काही शारीरिक हालचाली करून टाळ्या वगैरे वाजवतो त्याच्यामुळे पहा ध्वनीशास्त्राबद्दलची सजगता दिसून येते। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, पहा, एकमेकांना समजून घेणे व एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे। अवकाशिक, भाषिक, आंतरव्यक्तीय, अंतरव्यक्तीय। एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे, तर पहा हा जो काही बुद्धिमत्तेचा प्रकार आहे तो आंतरव्यक्तीय या प्रकारचा आहे। म्हणजे पहा, दोन व्यक्तींच्या मध्ये हा आंतरव्यक्तीय जो काही संवाद आहे समजून घेण्याचा किंवा वैचारिक देवाणघेवाण आहे ती होत असते आणि अशा प्रकारचा बुद्धिमत्तेचा प्रकार हा आंतरव्यक्तीय असतो। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, पहा, विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक दृढीकरणातून उत्तर देतात, यातून शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचा प्रतिसाद दिला तरीसुद्धा शिक्षक सकारात्मक असं पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात, तर विद्यार्थ्यांची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे, भाषिक विकासाला चालना देणे, अध्ययनाच्या विविध पद्धतींचा समावेश करणे, बोधनात्मक विकासाला गती देणे। तर पहा, अशा प्रकारे जर चुकीच्या प्रतिसादावर एखादा शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देत असेल तर पहा ते जे काही शिक्षकाचं आकलन आहे तर ते
विद्यार्थ्याची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजून घेणे, तर या प्रकारचे ते आकलन असतं पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे पहा, जर विद्यार्थ्याची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक इंद्रिय मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी? उपायात्मक योजना, वर्गाचे व्यवस्थापन, मानव्य विद्याधिष्ठित शिक्षण, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. तर याचं अचूक उत्तर आहे विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण, पर्याय क्रमांक चार. प्रश्न पुढचा आहे, मूल्यमापनाचा निकष म्हणजे? मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत, मूल्यमापनाचे साधन. तर मूल्यमापनाचा निकष म्हणजे यापैकी नेमकं काय? पर्याय क्रमांक बरोबर सांगायचं आहे, येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. तर याचं अचूक उत्तर आहे मूल्यमापनाचा निकष म्हणजे मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, पर्याय क्रमांक एक. प्रश्न पुढचा आहे, पुढील पैकी कोणत्या वाक्यातील दोन शब्दांचे लिंग एकसारखे आहे? तर पहा, एका वाक्यामध्ये दोन शब्द आहेत आणि त्या दोन्ही शब्दांचे जे काही लिंग आहे ते एकसारखं आहे, तर असं वाक्य शोधायचं आहे. तर पहा, पहिलं वाक्य आहे नावात काय आहे? नावेत बैस. दुसरं वाक्य आहे बा, पन्नासावे पान उघड, पान खाणार का? तुझ्या येण्याची वेळ काय आहे? किती वेळ फुकट घालवलास? बर्फाचा गोळा खाऊ नकोस, काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. तर पहा, या ठिकाणी पहिलं जर वाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये नावात आणि नावेत असे दोन वेगवेगळे शब्द आहेत, तर त्या दोन्हींचं जे काही लिंग आहे ते वेगवेगळं येते. कारण पहा, नावात तर पहा हे नाव आहे, समजा थोडक्यात आपण त्याला ते नाव म्हणतो, तर नावेत म्हणजे पहा ती नाव म्हणेल, म्हणजे या ठिकाणी जे काही लिंग आहे ते आणि ती हे दोन्ही लिंग या ठिकाणी वेगवेगळे येतात. पर्याय दुसरा आहे पाय, या ठिकाणी पान आणि पान या ठिकाणी दोन शब्द आहेत, परंतु त्याचे जे काही अर्थ आहे ते पन्नासावे पान म्हणजे पाय, या ठिकाणी आपण पुस्तकाचं पान म्हणतो, तर ते पान म्हणजे या ठिकाणी लिंग याचं नपुसक लिंग येईल. तर पान म्हणजे पहा, जे काही खायचं पान असतं तर ते पान म्हणजे ते पान आणि ते पान या ठिकाणी दोन्ही शब्दांचे जे काही लिंग आहे ते एकसारखं आहे. म्हणजे पाय, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. आणि जर खालचं वाक्य पाहिलं तर तुझ्या येण्याची वेळ काय आहे? किती वेळ फुकट घालवलास? तर पहिल्या ठिकाणची वेळ आणि खालची वेळ, वेळ हे जे दोन शब्द घेतले तर त्यांचं लिंग पहा, तुझ्या येण्याची वेळ काय आहे. तर पहिल्या ठिकाणी तुझ्या येण्याची वेळ म्हणजे पहा, या ठिकाणी ती वेळ आणि किती वेळ फुकट घालवलास, तर या ठिकाणी तो वेळ म्हणजे पहा दोन्हींचे जे काही लिंग आहे ते या ठिकाणी वेगवेगळं येत आहे त्या वाक्यातील अर्थावरून. तर या ठिकाणी चौथं वाक्य आहे बर्फाचा गोळा खाऊ नकोस, या ठिकाणी बर्फाचा आणि काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. तर पहा, बर्फाचा म्हणजे तो बर्फाचा गोळा आणि काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे, तर पहा ते बर्फ म्हणजे पहा, या ठिकाणी जे काय दोन नंबरचं वाक्य आहे त्याच्यामध्ये दोन शब्दांचे जे काय लिंग आहे ते एकसारखे येत आहेत, पर्याय क्रमांक दोन. पुढचा प्रश्न आहे पहा, ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतात विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवांवर चिंतन करून साध्य करतात, भिन्न नमुन्यांच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात, विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांताचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात, स्वतःची अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. तर पहा, ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतामध्ये यापैकी नेमकं काय होतं, त्यातलं योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा, ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतामध्ये पर्याय क्रमांक एक, विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवांवर चिंतन करून साध्य करत असतात, पर्याय क्रमांक एक. संदेशाचे दोन्ही शब्दांच्या जाती रूप व्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे वाचन, लेखन, श्रवण, भाषण. संदेशाचे दोन्ही शब्दांच्या जाती रूप व्यवस्थेतील फरक असे विशेष पैलू ओळखून किंवा त्यांच्यामध्ये फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे श्रवण, पर्याय क्रमांक तीन. प्रश्न पुढचा आहे पहा, विषय केंद्रीय पद्धतीत अध्ययन अनुभव कशाभोवती संघटित केले जातात? विषय केंद्रीय पद्धतीमध्ये तर विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस, अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेली गोष्टी, शिक्षकाचे विषयावरचे प्रभुत्व, शैक्षणिक तंत्रज्ञान. तर याचं अचूक उत्तर आहे विषय केंद्रीय पद्धतीमध्ये जे काय अध्ययन अनुभव असतात ते अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी
यांच्या भोवती संघटित केलेले असतात. पर्याय क्रमांक दोन. प्रश्न पुढचा आहे पहा, उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात? उपजत प्रतिभेची काय सर्वोत्तम लक्षणे आहेत ती कशावरून समजतात? बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, शाळेतील संचयी नोंदपत्रक. तर पहा ठिकाणी जी काही प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे आहेत ती सहजासहजी मिळणं महत्त्वाचं असं. तर बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, तर पहा ही आपण या ठिकाणी एखाद्या विशिष्ट अशा व्यक्तीकडून, प्रशिक्षित व्यक्तीकडून काढून घेत असतो. परंतु पहा या ठिकाणी याचं अचूक उत्तर जर द्यायचं झालं तर शाळेतील संचयी नोंदपत्रक याच्यावरून उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे समजत असतात. म्हणून पर्याय क्रमांक चार याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो. अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते? तर पहा एक माध्यमिक शिक्षक आहे तर तो अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीमध्ये बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो. तर अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होत असते? तर याचं अचूक उत्तर आहे, अशा सामग्रीच्या वापरामधून जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी मदत होत असते. पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न आहे पहा, श्रवण भाषणाच्या चाचणीत पुढील संवादाचे मूल्यमापन कसे कराल? शिक्षक, दिल्लीचा पारा इतका वर कसा काय? विद्यार्थी एक, प्रदूषण वाढल्यामुळे. विद्यार्थी दोन, माझा सुद्धा पारा वर आहे आज. विद्यार्थी एक, चुकीचा प्रतिसाद. विद्यार्थी दोन, बरोबर प्रतिसाद. विद्यार्थी एक, बरोबर प्रतिसाद. विद्यार्थी दोन, चुकीचा प्रतिसाद. पर्याय क्रमांक तीन, विद्यार्थी एक आणि दोन, चुकीचा प्रतिसाद. पर्याय क्रमांक चार, विद्यार्थी एक आणि दोन, बरोबर प्रतिसाद. तर पहा श्रवण भाषणाच्या चाचणीमध्ये पुढील संवादाचे मूल्यांकन करायला सांगितलेलं आहे. तर पहा अशा प्रकारचा प्रश्न पाठीमागे सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर पहा शिक्षकांनी प्रश्न विचारला आहे की दिल्लीचा पारा इतका वर कसा काय, म्हणजे दिल्लीचं तापमान एवढं वर काय, त्याचा पारा इतका काय. तर त्याच्यावरती विद्यार्थी एक आहे त्याने म्हटलेलं आहे की प्रदूषण वाढल्यामुळे पारा वर आहे. विद्यार्थी दोन म्हणत आहे की माझा सुद्धा पारा वर आहे. तर पहा याच्यामध्ये विद्यार्थी एक आहे तो बरोबर प्रतिसाद देत आहे, परंतु विद्यार्थी दोन आहे त्याने या ठिकाणी चुकीचा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, विद्यार्थी एक बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी दोन चुकीचा प्रतिसाद. पुढचा प्रश्न आहे पहा, उत्तरातील शब्दाचे मूल्य म्हणजे शब्दाचं मूल्य, विशिष्ट संदर्भात शब्दाचा अप्रत्यक्ष वापर, शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती, शब्दाचा कोशातील अर्थ, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता. अशाच प्रकार जो काही प्रश्न आहे तो पाठीमागे सुद्धा आपण पाहिलेला आहे. बरेच प्रश्न या ठिकाणी त्याच प्रकारचे रिपीट होत असतात, फक्त या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे की उतार्यामधील त्या शब्दाचं मूल्य काय, त्या शब्दाचं किंमत काय. तर पहा याचं अचूक उत्तर आहे की विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता काय आहे, म्हणजे पहा उतार्यामध्ये तो शब्द वापरलेला आहे परंतु एखाद्या विशिष्ट संदर्भामध्ये त्या शब्दाची अर्थता काय आहे, त्या शब्दाची किंमत काय आहे, याच्यावरून त्या उतार्यातील शब्दाचं मूल्य म्हणजे किंमत समजतं. प्रश्न पुढचा आहे शेवटचा, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? विद्यार्थ्याच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर, तर व्याकरण भाषांतर, द्विभाषिक, संज्ञापनात्मक, अनौपचारिक. तर याचं अचूक उत्तर आहे संज्ञापनात्मक. या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो. पर्याय क्रमांक तीन. तर अशा प्रकारे आपण जुलै 2013 पेपर 2 मधील मराठी या भाषेतील भाग 2 मधील मराठी विषयाचे अध्यापन शास्त्रावर आधारित 15 प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर पहा आपण बरेच प्रश्न बऱ्याच व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. तर पहा तो प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे, कारण पहा या ठिकाणी जर 2 प्रश्न या ठिकाणी रिपीट झाले तरी सुद्धा तुमचे 2 मार्क हक्काचे असणार आहेत. आणि अशाच प्रकारचे प्रश्न असणार आहेत अध्यापन शास्त्र असेल किंवा या ठिकाणी शिक्षण शास्त्र असेल मराठी विषयासाठी, अशाच प्रकारचे 15 प्रश्न असतील. आणि जे काही 15 प्रश्न आहेत ते उतार्यावरती असणार आहेत. जर या ठिकाणी तुम्ही सांगितलं तर आपण 1-2 प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही उतारे आहेत त्याच्यावरती प्रश्न आणि उतारा कशाप्रकारे विचारला जातो ते सुद्धा या ठिकाणी पाहूया. तर पहा अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि TET आणि CET तयारीसाठी जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.